रेसिपी आप बना रहे हैं, चॉकलेट बनाना केक जी। चॉकलेट बनाना केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 4 केळी, वेनिला सिरप, 2 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1/2 कप तेल, तेल तुमच्या आवडीनुसार, 1/2 कप दही, 2 टेबलस्पून कोको पावडर, 1/2 कप दूध, 1/2 कप साखर आणि 2.5 कप मैदा। चॉकलेट बनाना केक बनवण्याची कृती। केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी जी 4 केळी आपण घेतली आहेत ती हाताने कुस्करून घ्यावी किंवा ती ब्लेंडर मध्ये ही बारीक करून घेता येतात। ही केळी एका भांड्यामध्ये काढून घेऊया, त्याच्यामध्ये तेल ओतूया। तेल आणि केळी एकत्र छान फेटून घेऊयात, त्यामध्ये दूध मिळवूया। दूध मिक्स होत आहे तसं आपण त्यामध्ये दही मिक्स करूया। त्यामध्ये मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊया, फेटून घेऊया। त्यामध्ये शेवटी आपण त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकूया। व्हॅनिला इसेन्स टाकल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये साखर ओतूया। आता आपण बेकिंग पावडर याच्यामध्ये टाकूया। आता आपण त्याच्यामध्ये कोको पावडर मिक्स करूया। मी याच्यामध्ये 2 चमचे कोको पावडर टाकते। कोको पावडर शिवायही ही रेसिपी बनवता येते। मला कोको पावडर आवडते, मला चॉकलेट आवडतो, म्हणून मी आता याच्यामध्ये कोको पावडर टाकलेलं आहे। तर मैदा टाकायचा आपल्याला, पण त्याच्या आधी आपण एक चिमूटभर साखर याच्यामध्ये टाकूया। चिमूटभर साखर टाकल्यानंतर आपण हे मिश्रण पुन्हा ढवळून घेऊया। आता हळूहळू मैदा टाकूया। एकदम मैदा टाकण्याऐवजी थोडा थोडा जर टाकला तर अंदाज पण येतो आपल्याला आणि एक छान मिक्स सुद्धा होतो। मैदा चांगला एकजीव होतो याच्यामुळे। आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण ते पॅनमध्ये काढून घेऊया स्टीम करण्यासाठी। त्याच्यासाठी मी हे जे भांडं घेतलंय, या भांड्याला मी खाली थोडंसं तेल लावून घेतलंय आणि वर थोडंसं पीठही पेरलेलं आहे, थोडंसं पिठाचाही वापर केलेला आहे। आता आपलं हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया। मी हे स्टीमरमध्ये केक बनवणार आहे, त्याच्यामुळे मी स्टीमर घेतलाय। जो आपला रोजचा इडलीचं जे स्टीमर असतो तो मी आता इथे वापरते। त्याच्या तळाशी आपण जसं नेहमी पाणी ठेवतो तसं थोडंसं पाणी ओतूया। ते पाणी ओतून हा मी कुकर इथे तयार ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे स्टीमिंगसाठी बेकिंग आपण हे बेक करणार आहोत, स्टीम बेकिंग करणार आहोत। आणि मध्यम आचेवर 40 मिनिटं वाफेवर हे मिश्रण वाफवून घेऊया। 40 मिनिटं झाली आहेत, बघूया आपला केक तयार आहे की नाही, कसं कळणार आपल्याला। आपण एक छोटीशी काठी घेऊया। ही काठी आपण या केकच्या मिश्रणामध्ये टाकूया। जर या काठीला केकचं मिश्रण लागलं नाही आणि ही जर सरळ बाहेर आली तर समजूया की आपला केक तयार झालाय। बघा, काठीला मिश्रण चिकटलेलं नाही आहे, याचा अर्थ आपला केक तयार झालाय। चॉकलेट बनाना केक रेडी आहे आणि मी खूप खुश आहे की माझं फर्स्ट अटेम्प्टवर छान केक बनलाय। थँक्यू।